जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण यूट्यूबच्या टिप्स देतो आणि या टिप्स फॉलो करून बरेच क्रिएटर जे आहेत ते आपलं आपलं करिअर घडवत आहेत आणि बरेच लोक जे आहेत ते अजूनही स्ट्रगल करत आहेत. तर बऱ्याच वेळेला मला विचारला जाणारा हा प्रश्न आहे की आम्ही यूट्यूब फुल टाईम करू की पार्ट टाईम करू, आणि आम्ही कॉलेज ड्रॉप करू का, किंवा कॉलेजला आहे कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर यूट्यूब करू का, किंवा जॉब कॉलेज आत्ताच कम्प्लीट झालेलं आहे जॉब करू की यूट्यूब फुल टाईम करू. आत्ता यूट्यूबवरती फक्त आम्हाला सक्सेस थोडंफार भेटलेलं आहे, आम्ही फुल टाईम यूट्यूब करू की जॉब करू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच टॉपिकवरती होणार आहे. जॉब करायला पाहिजे की यूट्यूब फुल टाईम करायला पाहिजे, किंवा जॉब करत पार्ट टाईम यूट्यूब करायला पाहिजे, किंवा पार्ट टाईम जॉब करायला पाहिजे फुल टाईम यूट्यूब करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आजचा व्हिडिओ होणार आहे. कारण मित्रांनो, आपल्या या सबस्क्रायबर बेसमध्ये जवळपास 70% जे यूट्यूबर्स आहेत ते स्टुडंट्स तर आहेत, किंवा ते जॉब तर करत आहेत, किंवा त्यांचा छोटा मोठा बिझनेस आहे. 30% जे आहेत त्या फिमेल कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यामध्ये बऱ्याचशा. तर त्या घरचे कामं वगैरे केल्यानंतर फ्री टाईममध्ये यूट्यूब करतात, त्यामुळे त्यांच्या 30% ज्या फिमेल कॉन्टेंट क्रिएटर वगैरे आहेत त्यांचा तर जास्त हा प्रॉब्लेम नाही. पण जे 70% लोक म्हणजे स्ट्रगल करतायत लाईफमध्ये, जॉब करतायत किंवा कॉलेजला आहेत, असे लोक आहेत ते यूट्यूब करतायत, तर त्यांनी फुल टाईम यूट्यूब केला पाहिजे की पार्ट टाईम केला पाहिजे, असे क्वेश्चन जास्त येतात. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो माझं ओपिनियन काय आहे या गोष्टींवरती त्यावरतीच होणार आहे. आणि तुम्ही यूट्यूब जर फुल टाईम करणार असाल तर कशाप्रकारे केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटतील. व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो आपण बघूया की कॉलेज करणारे जे लोक आहेत ते बोलत आहेत की आम्ही फुल टाईम यूट्यूब करून कॉलेज ड्रॉप करू का. तर मित्रांनो, अजिबात असं करायचं नाही. कारण यूट्यूब सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो, हे भरवशाचं प्लॅटफॉर्म अजिबात नाही. बरेच लोक बोलतात यूट्यूब बंद होईल, यूट्यूब तर बंद नाही होणार. पण मित्रांनो, यूट्यूबच्या काही पॉलिसी आहेत, काही ज्या आहेत ते नियम आहेत, आणि त्यातील नियम जर तुम्ही काही ब्रेक केले तर तुमचा चॅनल यूट्यूबवरून टर्मिनेट होऊ शकतो, किंवा काही हॅकर्सच्या माध्यमातून तुमचा यूट्यूब चॅनल हॅक पण होऊ शकतो. त्यामुळे यूट्यूब जे आहे ते भरवशाचं प्लॅटफॉर्म मानलं जात नाही. पण तुम्हाला सगळे रूल्स माहीत असतील आणि तुम्ही व्यवस्थित मार्गाने काम करत असाल तर तुमच्या यूट्यूब चॅनलला अजिबात काय होणार नाही. पण मित्रांनो, यामध्ये रीचचा पण काही फरक पडतो. तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर रीच वगैरे डाऊन झाली, किंवा तुमच्या व्हिडिओला पहिल्यासारखे व्ह्यूज येणं बंद झालं, तर मित्रांनो तुम्ही स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाही जर तुम्ही फक्त यूट्यूबवरतीच डिपेंड असाल तर. त्यामुळे पहिलीच गोष्ट सांगतो, यूट्यूब हे भरवशाचं प्लॅटफॉर्म अजिबात नाही असं म्हणू शकत नाही. पण भरवशाचं प्लॅटफॉर्म नाही, पण तुम्ही जर योग्य मार्गाने काम केलं जसं मी करतोय तर त्याला अगदी भरवशाचं प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ॲटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नक्कीच झालं पाहिजे. आणि बरेच यूट्यूबर्स तुम्हाला सांगत असतील की तुमचं शिक्षण महत्त्वाचं नसतं, तुम्ही जर एकदा यूट्यूबवरती सक्सेस झाला तर शिक्षण मॅटर करत नाही. पण मित्रांनो, माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, तुम्हाला शिक्षण भविष्यात यूट्यूब करिअर करताना खूप उपयोगाला येणार आहे. कारण मित्रांनो, तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल, किंवा तुमच्याकडे जी मॅच्युरिटी म्हणू शकतो आपण, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर एक ठराविक मॅच्युरिटी तुमच्याकडे चांगली येते. पण तुम्ही जर 10वी किंवा 12वीतूनच कॉलेज ड्रॉप केलं असेल आणि यूट्यूबवरती करिअर करायला जात असाल, तुम्ही भलेही यूट्यूबवरती सक्सेस झाला तरी तुम्हाला बाहेरच्या जगातील ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात समजणार नाहीत. जसं की तुम्हाला जर एखादी स्पॉन्सरशिप किंवा कॉलॅबरेशन कुठल्या कंपनीसोबत करायचं असेल तर तुम्हाला त्या कंपनीच्या मॅनेजरसोबत किंवा काही डील करावे लागते, तर त्यासाठी तुम्हाला इंग्लिश येणं महत्त्वाचं असतं. इंग्लिशमधून त्या डील्स करावे लागतात. भलेही त्यासाठी तुम्ही गुगल कीबोर्डचा यूज करून तुम्ही चॅटिंग वगैरे करू शकता, पण बाय चान्स तुम्हाला जर त्यांनी कॉलवरती बोलायचं म्हटलं तर तुम्हाला ॲटलिस्ट मोडकं तोडकं तर इंग्लिश बोलता आलं पाहिजे. सो त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. सोबतच तुम्ही आता यूट्यूबचे इव्हेंट वगैरे होतात तिथे जर तुम्ही जात असाल तर तिथं बऱ्यापैकी इंग्लिश, हिंदी आणि मराठी ह्या गोष्टी वापरल्या जातात, या लँग्वेज वापरल्या जातात. तर तिथं तुम्हाला जर काही इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारले तर तुम्हाला त्याची उत्तर देणं अगदी अवघड होऊन जातं. त्यामुळे इंग्लिश थोडंफार येणं गरजेचं आहे, त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट नक्की करा. आणि त्यासोबतच भविष्यात जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, जसं माझं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, पण जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल आणि बाय चान्स तुमच्या यूट्यूब चॅनलला काय झालं आणि अचानक तुम्हाला तुमची फॅमिली कंडिशन बिकट असेल, तर जॉब करण्याची वेळ आली, तर ॲटलिस्ट तुमच्याकडे एखादी डिग्री असेल तर तुम्हाला कुठेही जॉब भेटू शकतो. सो मित्रांनो, ग्रॅज्युएशन एकदम मस्ट आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि नंतर तुम्ही यूट्यूबवरती फुल टाईम येऊ शकता.
त्यानंतर मित्रांनो बरेच लोक विचारतात की आम्ही जॉब करत आहे पण आम्ही फुल टाईम यूट्यूब आम्हाला करायचं आहे, आम्ही आता पार्ट टाईम यूट्यूब करतोय, म्हणजे जॉबमधून टाईम भेटल्यानंतर यूट्यूब करतोय आणि आम्हाला आता असं वाटायला लागलं की आमच्या जॉबपेक्षा यूट्यूबवरती पेमेंट आम्हाला जास्त भेटायला लागले, म्हणजे थोडंफार तितकंच समान आहे पण जर आम्ही फुल टाईम यूट्यूबवरती काम केलं तर आमचं पेमेंट जास्त होऊ शकतं. सो मित्रांनो या केसेसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कारण हे क्वेश्चन जास्त विचारले जातात जॉब बेस्ड आहे की यूट्यूब बेस्ड आहे. मित्रांनो मी तर एक सांगेन, तुम्हाला जर चांगल्या पगाराचा जॉब असेल तर तुम्ही जॉब कधीही ड्रॉप करू नका, कारण यूट्यूबवरती तुम्हाला फिक्स सॅलरी कधीसुद्धा नसते. बरेच लोक विचारत असतात की यूट्यूबकडून फिक्स सॅलरी असते का, म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हाला फिक्स सॅलरी भेटणार, 2,00,000 झाल्यानंतर फिक्स सॅलरी, असं अजिबात नसतं. तुमचे जे अर्निंग होणार असतं यूट्यूबकडून ते पूर्णपणे व्ह्यूजवरती डिपेंड असतं, म्हणजे RPM तुम्हाला किती भेटतोय, तुमचा CPC किती असतोय त्यावरती डिपेंड असतं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जितके व्ह्यूज येतील तितकं तुम्हाला अर्निंग होणार असतं. पण एखाद्या महिन्यामध्ये तुमचं जर व्ह्यूज डाऊन झाले तर तुम्हाला अर्निंग पण कमी होईल, किंवा व्ह्यूज जास्त आले तर तुमचं अर्निंग पण वाढेल, त्यामुळे हे कुठेही फिक्स नसतं. सोबतच तुमच्याकडे एखाद्या महिन्यामध्ये स्पॉन्सर येतील नाही येतील त्यावरती पण डिपेंड राहतं, तुमचं अर्निंग अपडाऊन होऊ शकतं. आणि मित्रांनो या केसेसमध्ये जॉबचं कसं असतं, फिक्स सॅलरी तुम्हाला भेटत असते, त्यामुळे तुम्हाला जर सुरुवातीला, ॲटलिस्ट मी तर सांगेन, तुमचा जॉब जर आहे तो समजा तुम्हाला आत्ता सध्या 25,000 रुपये जॉब आहे आणि तुम्ही इथं यूट्यूबवरून 15,000-20,000 किंवा 10,000-15,000 रुपये जरी कमवत असाल तर ऑन अँड ॲव्हरेज तुमच्या दोन्हीचं मिळून 40,000 रुपये अर्निंग होत आहे. तर तुम्ही या केसेसमध्ये काय करायचं, तुमचं अर्निंग फक्त, तुम्ही जर फुल टाईम यूट्यूबर झाला तर जर तुमचं अर्निंग 40,000 किंवा 50,000 रुपयापेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही विचार करू शकता फुल टाईम यूट्यूब करण्यासाठी. पण मित्रांनो तुम्ही जर 15,000 रुपये यूट्यूबवरून भेटतायत, 25,000 तुमचं पेमेंट आहे आणि तुम्ही जर फुल टाईम यूट्यूब केलं आणि तुमचं 15,000 तुमचे फक्त 5-10,000 वाढले, म्हणजे 25,000 तुमचं यूट्यूबचं पेमेंट गेलं, तर त्यात तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ठीक आहे, सो त्या केसेसमध्ये तुम्ही जॉब आणि यूट्यूब हे पार्ट टाईम फुल टाईम मिक्स कॉम्बिनेशन करून काम करू शकता. पण मित्रांनो तुम्हाला जर अगदीच फुल टाईम यूट्यूब करायचं असेल तर कशाप्रकारे त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही जर जॉब करत असाल तर प्रत्येक जॉब करणाऱ्याचं एक ड्रीम असतं की पुढल्या 15 वर्षात हे जे आहे ते मला माइलस्टोन गाठायचे आहेत, म्हणजे मला एक 25-30 लाखापर्यंत फ्लॅट घ्यायचा आहे, फ्लॅटसोबतच मला जे आहे ते माझी एकानी कार घ्यायची आहे 8-10 लाखापर्यंत आणि 8-10 लाख रुपये सेव्हिंग करायचे. तर एक ऑन अँड ॲव्हरेज तुमचं पुढल्या 15 वर्षामध्ये 30-40 लाख रुपये सेव्हिंगचं प्लॅनिंग असेल, 30-40 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट प्लस सेव्हिंगचं प्लॅनिंग असेल, तर 30-40 लाखात ॲटलिस्ट तुम्ही यूट्यूबवरती काम करून जर 1-2-3 वर्षामध्ये जर 25 किंवा 20 लाख रुपये जर जमा करू शकला असला आणि तुम्हाला माहिती असेल की पुढल्या पण 3-4 वर्षामध्ये मी 25-30 लाख रुपये आरामात कमवू शकतो, तितकं माझं पुढचं मला फ्युचर माझ्या यूट्यूबवरती दिसत आहे, तर मात्र तुम्ही यूट्यूबवरती फुल टाईम काम करू शकता जसं मी केलं. कारण मला माहिती होतं मला जॉब किती भेटू शकतो, मी माझं जे क्वालिफिकेशन आहे त्यावरती जॉब किती भेटू शकतो आणि तो जॉब वाढून भविष्यात किती होऊ शकतो आणि मी पुढच्या 10-15 वर्षात काय काय अचीव करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी अचीव केल्या आहेत. म्हणजे एक जॉब करणाऱ्याचं अचीवमेंट काय काय असतं की आपल्याला एक चांगलं घर बांधायचं आहे, 1-2 गाडी घ्यायची आहेत, मोबाईल फोन्स किंवा माझी सेव्हिंग चांगली करायची आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो मॅटर करत असतात. त्या सगळ्या गोष्टी आत्ता माझ्याकडे आहे, ठीक आहे, म्हणजे माझी ठीकठाक सेव्हिंग आहे, ठीकठाक माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मी आत्ता 30-40 लाख रुपयेचं घर बांधलेलं आहे, माझ्या 2-4 लाख रुपयाच्या गाड्या आहेत, यूट्यूब सेटअपवरती माझे 8-10 लाख रुपये जे आहेत ते इन्व्हेस्ट केलेले आहेत मी. सो या सगळ्या गोष्टी माझ्या बघता मला असं एक म्हणजे वाटत होतं की आपण फुल टाईम जर यूट्यूब केलं तर आपण या गोष्टी सगळ्या अचीव करू शकतो. आणि पुढची गोष्ट एक मित्रांनो लक्षात घ्या, कधीही एका पॉईंटवरती डिपेंड राहू नका. तर मित्रांनो बरेच यूट्यूबर्स काय करतात की एकाच यूट्यूब चॅनलवरती डिपेंड राहतात, तर तसं अजिबात करायचं नाही. माझ्यासोबत ज्यांनी यूट्यूब जर्नी स्टार्ट केली होती त्यांचे आत्ता जवळपास जर तुम्ही चेक केले तर माझे 4 लाख सबस्क्रायबरवरतीच माझा चॅनल थांबलेला आहे, पण त्यांचे सबस्क्रायबर आता 5-6 लाख सबस्क्रायबर होत आलेले आहेत. पण ज्या गोष्टी मी अचीव केलेले आहेत त्यातील निम्म्या गोष्टी देखील ते अचीव करू शकलेले नाहीत, कारण ते फक्त त्यांचा एकच प्लॅटफॉर्म आहे त्यावरतीच ते काम करतायत. सो मित्रांनो तुम्हाला असं अजिबात करायचं, तुमचे मल्टिपल्स इन्कम सोर्सेस तुम्ही जनरेट करून ठेवायचे आहेत. ओके, सो मित्रांनो थोडंसं जे आहे ते पाऊस चालू असल्यामुळे बॅकग्राऊंडला नॉईस येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. ओके, तर बघा जर तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे ते इन्कम सोर्सेस जनरेट करायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे अकाउंट्स बनवले पाहिजेत, त्यावरती काम केलं पाहिजे. ठीक, आता त्यांचे जरी 5-6 लाख सबस्क्रायबर झाले असतील, माझे 4 लाखवरतीच थांबला असेल, तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही बघा, माझे एका चॅनलचे 4 लाख आहेत पण दुसऱ्या चॅनलचे या 90,000 सबस्क्रायबर आहेत, म्हणजे मी पण 5 लाख सबस्क्रायबरपर्यंत आलेलो आहे. सोबतच माझं इंस्टाग्रामवरती 2 हँडल आहेत, दोन्ही हँडल, एक हँडल
80,000 फॉलोअर्स आहेत, एकावरती 90,000 प्लस फॉलोअर्स आहेत. सोबतच टेलिग्रामवरती माझे जे आहेत 1,00,000 प्लस फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर म्हणू शकता. माझी वेबसाईट पण आहे, वेबसाईटवरून पण मी ठीकठाक अर्निंग करतो. माझ्याकडे चांगले ब्रँड्स आहेत, त्यावरून मी स्पॉन्सरशिप घेतो. यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम इंस्टाग्रामवरती देखील स्पॉन्सरशिप कोलॅबरेशन करत असतो. सोबतच माझं ॲपलेट अर्निंग पण होत असतं. माझे जे मी ॲप प्रमोट करतो त्यांचे रेफरल अर्निंग पण मला भेटत असते. ओके, सो मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही ठीकठाक इन्कम जो आहे तो जनरेट करू शकता. फक्त यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज आहे आणि तुम्ही गुगल ॲडसन्सकडून पैसे कमवत आहे हे जास्त मॅटर करत नाही, कारण ते जास्त भेटतच नाही यूट्यूबचं गुगल ॲडसन्सकडून. ठीक आहे, सो तुम्हाला जास्त इन्कम सोर्सेस जनरेट करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह करू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही जे पण इन्कम सोर्सेस प्लॅन करत आहात ते सगळे वेल प्रॉपर त्यावरती तुम्हाला काम करणं आलं पाहिजे. ठीक आहे, एकाएक दिवस व्हिडिओ जरी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पडला तरी चालेल, बट तुमच्या अदर सोशल मीडियावरती पण तुम्ही ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. मी एक मित्रांनो माझा एक्सपिरियन्स सांगतो, 2023 जवळपास माझ्या मते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2024 हे 5 महिने मी माझ्या चॅनलवरती एकही स्पॉन्सरशिप केली नव्हती, कारण माझ्या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती एक एक कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला होता आणि कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जो आहे तो काही ॲप्लिकेशनना प्रमोट केल्यामुळे आला होता. सो मी रिस्क घेऊ शकत नव्हतो की डबल मी त्याच ॲपचं प्रमोशन करावं. ठीक आहे, आणि त्यामुळे मी मित्रांनो माझ्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचे प्रमोशन 5 महिने केले नव्हते. आणि प्रमोशनमधून मित्रांनो जे स्पॉन्सरशिप मी करत असतो यूट्यूब चॅनलवरती त्यामधून माझं अर्निंग जर बघितलं तर तुम्ही माझं जे पण टोटल अर्निंग असतं महिन्याचं, फॉर एक्झाम्पल माझं जर महिना 1,00,000 रुपये अर्निंग असेल, मी फॉर एक्झाम्पल सांगतोय, ठीक आहे, 1,00,000 अर्निंग असेल तर 50% अर्निंग म्हणजे 50,000 माझे प्रत्येक महिन्याचे, म्हणजे 5 महिन्याचे माझे 2,50,000 रुपये जे आहेत ते इथंच कमी होणार होते. ठीक आहे, सो आणि त्यासोबत आणखीन एक गोष्ट, माझं जे वेबसाईट होती त्या वेबसाईटला पण ॲड लिमिट लागलेली. पण मित्रांनो मी फक्त जर गुगल ॲडसन्सच्या अर्निंगवरती डिपेंड राहिलो असतो तर ह्यावेळी जर मला स्पॉन्सरशिप माझ्या ज्या डाऊन झाल्या किंवा बंद झाल्या त्या जर माझ्या बंद झाल्या असतं तर मी खूप अडचणीत आलो असतो. पण माझ्याकडे दुसरे ऑप्शन होते. ठीक आहे, माझा ए ऑप्शन होता मेन चॅनल, बी ऑप्शन होता माझा टेक चॅनल, दोन्हीच्याही माझ्या स्पॉन्सरशिप बंद झाल्या. माझा सी ऑप्शन आहे इंस्टाग्राम, डी ऑप्शन आहे माझा टेलिग्राम आणि 5वा जो ऑप्शन होता वेबसाईटचा तो 5वा ऑप्शन पण बंद झाला. पण माझ्याकडे इंस्टाग्राम आणि टेलिग्राम हे दोन ऑप्शन ऑन राहिले, त्यामुळे मित्रांनो त्यावरती मी जास्तीत जास्त प्रमोशन केले. टेलिग्रामवरती पर डे पोस्टचे रेट वगैरे कमी करून मी पर डे पोस्ट टाकायला चालू केल्या, म्हणजे स्पॉन्सर पोस्ट, आणि त्यातून माझं मित्रांनो ठीकठाक जे इथे अर्निंग झालं. ओके, त्यामुळे माझा जो पण काही लॉस होणार होता 2,50,000 रुपयापर्यंत जे माझं इन्कम कमी होणार होतं तिथे एक माझं समजा 1,00,000 रुपयेच इन्कम कमी झालं, बाकी 1,50,000 रुपये मी माझ्या ह्या अदर सोशल मीडियावरून कमवले. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुमचं प्लॅनिंग होऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला तुमच्यावरती विश्वास पाहिजे. भविष्यात समजा माझे यूट्यूब चॅनल जरी बंद झाले तरी मी नवीन यूट्यूब चॅनल चालू करून त्याला मॉनिटाईज करू शकतो, त्यासाठी थोडासा टाईम लागतो. ठीक आहे, 1-2 महिने टाईम लागेल मला किंवा 5-6 महिने टाईम जाईल, पण त्या 5-6 महिन्यात माझं अर्निंग पूर्णपणे झिरो नसणार आहे, कारण माझ्याकडे इंस्टाग्राम, टेलिग्राम, वेबसाईट वगैरे या सगळ्या गोष्टी ऑन असणार आहेत. सो असे तुम्ही मल्टिपल इन्कम सोर्सेस जे आहे ते नक्की क्रिएट केले पाहिजेत. आता इन्कम सोर्सेस कुठले कुठले तुम्ही करू शकता त्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, या साईडला तुम्हाला व्हिडिओ भेटेल तो एक वेळेस नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.